नमस्कार दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज मस्त गरमागरम कढी आपण बनवणार आहोत तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशी गरमागरम कढी पिण्याची मजाच काही ओर असते आणि आपण जी कढी बनवण्याची पद्धत बघणार आहोत अतिशय सोपी आहे या पद्धतीने बनवलेली कढी अजिबात फाटत नाही बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे यामध्ये मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत कढी फाटू नये एक संत बनावी या कढीमध्ये घातलेली कोथिंबीर कढीपत्त्याचा रंग बदलू नये यासाठी सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे तर कढी बनवण्यासाठी मी इथे दीड वाटी ताक घेतलेले तुम्ही या व्याजीत दह्याचासुद्धा वापर करू शकता फक्त जे आपण ताक किंवा दही घेतो आहे ते खूप जास्त आंबट नसावं एवढी आपल्याला काळजी घ्यायची किंवा जास्त आंबट असलं तरी आपण त्यामध्ये पाणी टाकून आपण त्याचा आंबटपणा ॲडजस्ट करू शकतो तर आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर पिठाचं दीड वाटेसाठी आपण एकदम योग्य असं प्रमाण घेणार आहोत तर, पोहे तर आपले पोहे खाण्याचे दोन चमचे भरून आपण यामध्ये चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसनपीठ घालणार आहोत त्यापेक्षा जास्त घालायचं नाही आहे जास्त जर घातलं तर काय होतं की बऱ्याच वेळेला कढी खूप घट्ट होते आणि आता हे आपल्याला मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्यातल्या गुठवळ्या गुठ पूर्ण मोडल्या जातील बेसनपीठ राहणार नाही अजिबात आणि इकडे मी गॅसवर कढाईसुद्धा तापत ठेवलेली होती आणि आपली कढाई चांगली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तर साजूक तुपामध्ये आपण फोडणी दिल्यामुळं कढी खरंच खूपच खमंग अशी बनते म्हणून यामध्ये आपण तेलाऐवजी तुपाचा वापर केलेला आहे आणि यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे आणि सात ते आठ आपल्याला इथे कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे त्यानंतर सहा ते सात चिरलेल्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आपण चिरून घेतल्या होत्या एकदम बारीक त्या घातलेल्या आहे आणि सोबतच मी यामध्ये हिंग घालून घेतली आहे आणि इथे आपली फोडणी एकदम कडकडीत अशी बसली पाहिजे चांगल्या प्रकारे फोडणी आपल्याला तळून घ्यायची आहे लसूण आणि मिरच्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या पाहिजे मग तेव्हाच त्याचा फ्लेवर कढीमध्ये उतरतो चांगला हे परतू द्या आणि त्यानंतर आता आपण मिक्सरला जे ताक आपण फिरवून घेतलं होतं बेसनपीठ घालून तर ते फिरून घेतलेलं आहे मी आणि आता ही फोडणी चांगली तळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ते ताक घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता फोडणी आपली मस्त रंग आलेला आहे फोडणीला थोडासा गुलाबी रंगावर आणि आता आपल्याला यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं ताक घालून घ्यायचं आहे तर सगळं ताक मी यामध्ये घालून घेतले तुम्ही इथे बघू शकता आणि यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालून घ्यायचं आहे पण गॅस इथे थोडासा मी कमी करून घेते सुरुवातीला तर त्याच भांड्यामध्ये मी आणखी पाणी घालून घेतलं होतं अर्धा ग्लास आणि ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे कडीमध्ये तर तुम्ही बघू शकता एकदम दिसतानी पातळसर दिसते पण आता यातलं बेसनपीठ आणखी शिज तर ती जास्त घट्ट झा आपल्याला पाहिजे नाही आहे तर आपण पातळसरच कढी ठेवणार आहोत तर यावेळेला आपल्याला टेस्ट करून बघायची की आपली कढी कितपत तांबट आहे त्यानुसारच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे कारण पावसाळ्यामध्ये जी कढी बनवली जाते तर ती शक्यतो नेहमी ही, ही पातळच असायला हवी म्हणजे ती गरमागरम पिण्याचा मजा आपल्याला घेता येतो आणि कढी आता आपल्याला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायची आहे तर आता या मी सांगते त्या पद्धतीने जर तुम तुम्ही बनवलं तर कढी तुमची अजिबात फाटणार नाही थोडीशी वरतून मी यावर कोथिंबीर टाकून घेते आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला ही कढी जेव्हा उकळी येते त्यावेळेला एकसारखी हलवत राहायची याला म्हणजे कढी आपली फुटणार नाही आणि एक मिनिटभर मी चांगल्या प्रकारे ही कढी उकळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि तरीसुद्धा आपली कढी इथे फाटलेली नाही आहे तर त्याचं कारण असं आहे की या आता यातमध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे कढी त्यानंतर उकळू द्यायची नाही आहे कारण मीठ घातल्यानंतर ज्यावेळेस आपण कढी उकळतो त्यामुळे आपली कढी फाटते तर आता आपली कढी एकदम तयार झालेली आहे गरमागरम आणि बऱ्याच वेळेला काय होतं की यामध्ये घातलेला कढीपत्ता कोथिंबीर हे काळं पडतं तर ते काळं पडू नये यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे कढी बनवल्यानंतर आपण अशा एखाद्या भांड्यामध्ये ती काढून घेतो आणि काढल्यानंतर लगेचच आपण झाकण ठेवतो पण लगेचच झाकण ठेवल्यामुळं हो हो काय होतं यामध्ये असलेला कडीपत्ता आणि कोथिंबीर याचा रंग बदलायला सुरुवात होते जर तुम्हाला रंग बदलायला नको असेल तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट ही कडी तशीच आपल्याला थंड होऊ द्यायची तुम्ही फॅन खालीसुद्धा ठेवू शकता आणि थोडी थंड झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे असं जर तुम्ही केलं तर यामध्ये घातलेला कढीपत्ता कोथिंबीर तुमची काळी पडणार नाही त्याचा रंग एकसारखा राहील तर नक्की पद गर्म अशा पद्धतीने तुम्हीही गरमागरम कढी बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या आणि अर्धा एक तास त्यामध्ये टाकलेला कढीपत्ता पत्ता आणि कोथिंबीर जी असते त्याचा रंग बदललेला असतो तर ते होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचंय की या कढीवर जवळजवळ पंधरा मिनिट झाकण ठेवायचं नाहीये तर थंड होण्यासाठी तसेच फॅन खाली ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यावर झाकण ठेवा म्हणजे तुमच्या कडीमधल्या कढी पत्त्याचा रंग बदलणार नाही आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार